अरे किती खेळायचो त्या वाळूत, बाप रे. मी तर दरवेळेला किल्ला करायची आणि गौरी येऊन पाडायची. मजा यायची, पण किती मेहनत घ्यावी लागायची तो किल्ला बनवताना. पण खरं सांगू कावेरी, आता ना खूप गर्दी वाढली होती. आपण जायचो तेव्हा किती शांतता होती, आता नाही राहिली शांतता, नुसती गजबज, पसारा, कचरा. हे पण तुला आठवत आई, आम्ही ना लहानपणी छोटीशी आंब्याची रोप लावली होती. गौरी गौरी झाड ना, हो आहेत ना ती अजून. काळे काका घेतात त्यांची काळजी. मी ना ठरवलंय बाळाला वर्षातून दोनदा तरी गुहागरला घेऊन येणार. त्याला कळलं पाहिजे आपलं गाव कसं आहे, तिकडची माणसं कशी आहेत, सगळ्यांना भेटलं पाहिजे. दरवर्षी घेऊन येणार मी, अगदी त्याच्या पहिल्या वर्षापासून. अजून काय काय ठरवलंयस बरं मला सांग. बाळाच्या नावाचा काही विचार केलायस का? म्हणजे मी लहानपणीच ठरवली होती, मुलगा झाला तर अद्वैत आणि मुलगी झाली तर अस्मी. त्यांना म्हटलंय टोपट नावं फक्त तुम्ही ठरवा, फार गोड नाव आहेत. मलाही फारच आवडतात ती दोन नाव. हा तुला कळलंय की नाही मला माहित नाही, पण तुम्ही ज्या घरात राहताय ना ते घर सानियानेच विकत घेतलंय आणि ते पण दुप्पट किमतीत. कळलंय मला, काल स्वतः आली होती सांगायला, पण तू नको टेन्शन घेऊस. अजून एक आठवडा आहे आमच्या हातात. आमचं घर जाण्याआधी तिलाच ते घर सोडावं लागणार आहे. मला फक्त तुझी एक हेल्प हवी आहे. बोल ना, कसली मदत? मला माहेरच्या चहाचे जेवढे इन्व्हेस्टर्स आहेत, छोटे मोठे सगळे, सगळ्यांची लिस्ट हवी आहे. ते कसलं काय? अरे आजच एक मोठा इन्व्हेस्टर सोडून गेलाय आणि सानियाला या गोष्टीचं महत्वही कळत नाही. मीच घालवलाय काय? हो, आता एक एक करून सगळे इन्व्हेस्टर्स असेच गळून पडणार आहेत. अरे पण मग हे असं झालं तर मग माहेरचा चहाचं काय होणार? तू नको टेन्शन घेऊस, माहेरच्या चहाला जराही धक्का लागणार नाही. माझा प्लॅन चांगला आहे, मला फक्त ती लिस्ट मिळवून दे. ठीक आहे, मी लिस्ट काढून ठेवतो. बाकी तुम्ही सगळी काळजी घ्या. ओके येस, तू पण बाय.